नाहीतर पत्रकार संघ आज दुपारी कमिशनर ऑफिसच्या बाहेर धरणा धरणार आणि दुपारपर्यंत तुम्ही राजीनामा नाही दिला तर कार्यालयात घुसून तोंडाला काळं फसण्याची धमकी दिली असेल त्यांनी. कदम एक काम करा, आपल्या टायपिस्टने जरा इकडे पाठवून द्या. यस सर. May I come in, sir? Yes, come in. Sir, good afternoon, sir. Yes, sir. नाही पण सर असं एकदम सर आता आपण आपल्या डिपार्टमेंटची माणसं सोडून पत्रकारांवर जास्त विश्वास ठेवणार आहोत का? आय एम सॉरी सर. येस सर. गुड डे सर. You are in a lot of trouble, Vijay. मला माहिती आहे सर. तुला माहिती? कदमने मला सगळं सांगितलं. म्हणजे माझं रेझिग्नेशन. हा हा तुझा नेहमीचा आततायपणा. हे बघ विजय, असा घाईघाईने निर्णय घ्यायचा नसतो. तुझ्या समोर आता दोन पर्याय आहेत, एक म्हणजे सस्पेन्शन आणि दुसरा ट्रान्सफर. मी मिनिस्टर साहेबांशी बोललेलो आहे, तुझी सस्पेन्शन ऑर्डर मी आता थांबवली आहे, तुझी ट्रान्सफर होईल पण होऊ दे. हे बघ विजय, हे सगळं प्रकरण थंड झालं ना की मी तुला परत बोलावून घेईन. नाटक सिनेमातलं सारखे डायलॉग होतायचं. मी माझं रेझिग्नेशन दिलेलं आहे. जी सिस्टीम माझ्या ड्युटीमध्ये अडथळा निर्माण करते त्या सिस्टीममध्ये मला राहायचं नाही.